असते, ट्रेनला चढताना गर्दी असते, पण मुंबईत आजही आम्ही रस्त्यावर ट्रॅफिकची आम्ही शिस्त बाळगतो, जी पुण्यात शिस्त नाहीच आहे. मी आता माझ्या मित्रांना सांगत होतो, माझ्या ड्रायव्हरला पुण्याला यायला तो नेहमी घाबरतो. ओके, त्यामुळे मी साहेबांना दुसऱ्या एका स्थळी बोलवलं आणि त्याच्यासोबत इथं आलो. मुद्दा काय, सामाजिक शिस्त त्यांची चांगली आहे, तिथे वैज्ञानिक कल आहे, तिथे वैज्ञानिक विचार आहे. आमच्याकडे वैज्ञानिक विचार अजून कमी आहे, आमच्याकडे अंधश्रद्धा जास्त आहे, आमच्याकडे सामाजिक शिस्त नाही आहे. आता बघा ना, मी कधी कधी शर्मेनं माझी मान खाली जाते. सिमेन्स नावाची जर्मन कंपनी, त्यांची कळव्याला फॅक्टरी आहे. तुम्ही आजही जा, कळव्याच्या फॅक्टरीमध्ये मराठीमध्ये बोर्ड लावलेले आहेत. काय बोर्ड लावलेले आहेत, एक एक भिंत तशी सोडून आवश्यक असेल तेवढेच अन्न ताटात घ्या. आजही हे लिहावं लागतं आणि त्याचं खाली इंग्रजी भाषांतर. आणि मग तो जर्मन माझा मित्र ते वाचतो, तो म्हणतो व्हॉट दिस नॉनसेन्स इज, यू डोंट ट्रस्ट युअर एम्प्लॉईज, तुमच्या कर्मचाऱ्यावर तुमचा विश्वास नाही आहे की ते ताटामध्ये एवढं एवढं वाढून घेतील. हे आम्ही लिहितो ना, म्हणजे बसमध्ये चढताना योग्य तिकीट घ्या, चेंज मागून घ्या कंडक्टरकडून, ओळीने उभे राहा, हे का लिहावं लागतं? म्हणजे समाज आहे कुठं अजूनही आमचा? हे आम्हाला डोक्यात ठेवावं लागेल. हे डोक्यात ठेवताना हे लक्षात ठेवावं लागेल, आमची कुटुंब व्यवस्था, आमची विवाह संस्था ही उत्तम आहे, जी अमेरिकेत नाही आहे, युरोपात नाही आहे. म्हणजे तिथला जो विनोद असतो ना, म्हणजे एखाद्या त्या क्लबच्या पार्टीमध्ये एक बाई दुसऱ्या बाईला सांगते, ते समोर छोटं मूल बसलं आहे ना, ते माझ्या तिसऱ्या नवऱ्याच्या चौथ्या बायकोचं आहे. हे तिथं आहे ना, म्हणजे तिथे मग तिथं तिथली जी व्यवस्था आहे, तिथल्या मुलांना आपल्या बायोलॉजिकल आई वडिलांचंही प्रेम मिळत नाही. आई वडील कुठे आहेत, आई वडील माहिती नाही. ओके, म्हणजे रजिस्टर्ड आई वडील, बायोलॉजिकल आई वडील, फॉर्मल आई वडील, इनफॉर्मल आई वडील, त्यामुळे पाच पाच सहा आई वडील, मग त्याने कोणाच्या जवळ जावं, ही वस्तुस्थिती आहे. मी जगभरात प्रवास करतो म्हणून तुम्हाला मी सांगतोय, म्हणजे आमच्याकडे काय चांगलं आहे, त्यांच्याकडे काय चांगलं आहे, दोन्ही एकत्र येऊ देत ना. ओके, दोन्ही एकत्र आणूयात, छानपैकी एकत्र आणूयात. तिथली सामाजिक शिस्त आहे, व्यावसायिक शिस्त आहे, खूप छान आहे. ईमेलवर वगैरे आता आमच्या निम्म्या कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, त्यामध्ये सिमेन्स आहे, कॅडबरी आहे, हिंदुस्थान लिव्हर आहे, ब्रिटिश पेट्रोलियम आहे, ह्यांच्यासोबत काम करताना खूप आनंद होतो मला. आता हे मी स्पष्ट बोलतोय, मला लाज वाटत नाही, काही मारवाडी कंपन्या मी सोडून दिल्या. मी मारवाडी असू नये, इथे कोणी मारवाडी असतील त्यांनी मला क्षमा करावी. पण मग हेही असतं की प्रत्येक जातीमध्ये काही गुणदोष असतात, प्रत्येक जातीमध्ये काही गुण असतात आणि काही दोष असतात. आपण ते दोष असे सोडून द्यायचे किंवा त्या दोषांकडे हुशारीनं बघायचं, चलाखीनं बघायचं, सावध राहायचं, पण त्यातले गुण कुठले आहेत त्या गुणांकडे बघायचं आणि मैत्रीला पुढे न्यायचं. प्रत्येक समाजामध्ये गुण आहेत, दोष आहेत, मग तो ब्राह्मण समाज असेल, मराठा असेल, मारवाडी असेल, दलित असेल, महारमांग असेल, बुद्धिस्ट असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, आहे आहे ते आहे. हे आपण मान्य केलं पाहिजे. आपण काय करतो, आपल्या चौकटीतून आपल्यावर जे लहानपणी संस्कार झालेले असतात त्या संस्कारातून, त्या चौकटीतून समोरच्याला बघतो, त्याला जोपतो, त्याचं मूल्यमापन करतो. अरे असं नसतं ना, म्हणजे तुम्हाला नॉनव्हेज आवडतं त्याला नाही आवडत, त्याला व्हेजच आवडतं, मग त्याला घासपूस म्हणायचं. ओके, त्याची चेष्टा करायची, तो घासपूस खातो ना, खाऊ दे ना त्याला. ओके, व्हॉट इज इम्पॉर्टंट इज परफॉर्मन्स आणि स्वभाव. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, स्वभाव आणि त्याचा परफॉर्मन्स या दोन गोष्टी उत्तम आहेत का, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं आहे. त्यामुळं आमच्या मुंबईकरांमध्ये आम्हाला एक आनंदाचा भाग असतो बाबा, मुंबईमध्ये आम्हाला कामाशी मतलब असतं. कोण कुठून आलं आहे, कुठं राहतोय, चाळीत राहतोय की झोपडपट्टीत राहतोय, कल्याण डोंबिवली किंवा विरार वसे, आम्ही नाही विचारत. कुठल्या जातीतला आहे, धर्मातला आहे, आम्ही नाही विचारत. काम केलं, त्याचं काम झालं, माझं काम झालं, संपलं. तो 6:13 लोकल घेईल, मी 6:15 लोकल घेईन, आम्ही आमच्या घरी जातो. म्हणजे मी जेव्हा मुंबईतून खाली जातो, सोलापूरला जातो, माळशिरस मंगळवेढा पंढरपूरला जातो, कराड सातारा कोल्हापूरला जातो, अजूनही भाग आहेच, अजूनही लोक त्या जातीच्या चष्म्यातून पाहतात. हे आता संपलं पाहिजे, हा बदल झाला पाहिजे. का म्हणजे नुसत्या मोठ्या गप्पा मारून काही उपयोग नाही. मोठा भारत घडवायचा आहे, असं घडवायचं आहे, आम्हाला जगात गुरु व्हायचं आहे, आम्ही जगाचे गुरु होऊ शकतो, आमचं 7.5% GDP वाढीचा दर आहे, हे सगळं आहे ना. पण हे सगळं होताना आम्ही कुठं आहोत, आमचं कुटुंब कुठं आहे. बरं, आता आणखीन पुढे जातो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो एक मुद्दा राहून गेला होता, ज्याला आपण म्हणतो फ्रस्ट्रेशन आहे ना, नैराश्य आहे ना, हे आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर येऊ शकतं. मी माझे काही नातेवाईक बघितलेत, माझे काही मित्र बघितलेत, किंबहुना त्यात आणखीन दोन मुद्दे आहेत. तुमच्यापैकी काही जणांना परफेक्शन 100% आवडत असेल. परफेक्शन, परफेक्शनचा अर्थ का, 100% उत्तम व्हायला पाहिजे.
देर इज अ डेंजर, त्यामध्ये एक धोका आहे. तुम्ही परफेक्ट आहात 100%, हे काम असंच झालं पाहिजे, हे पत्र असंच लिहिलं पाहिजे. तुमच्या हाताखालचा माणूस किंवा तुमचा बॉस किंवा तुमचा सहकारी हा जर 100% परफेक्ट नसेल तर आपल्याला राग येतो, आपली चिडचिड होते. अरे हे असंच पाहिजे, असंच पाहिजे. बघा ना, काही जणांच्या घरामध्ये बरोबर काही जणांचे वडील हिटलर असतात. आपण वडिलांच्या किंवा काकाच्या मागणं आला बाबा हिटलर असं का होतं, तर वडिलांची अपेक्षा असते. न्यूज पेपर तिथंच पाहिजे, ती बातमी तशीच पाहिजे, वेळेवर पंखा बंद केलाच पाहिजे. ओके, पाणी असं वाहता कामा नये, जुने न्यूज पेपर अशा घड्या घातल्या पाहिजे, असंच ठेवलं पाहिजे. अशा असतात ना प्रत्येक घरामध्ये, बाबा काका आई पण अशी असते काही घरांमध्ये. मुद्दा काय आहे, तुम्ही जेव्हा जॉब जॉईन कराल तेव्हा परफेक्शनची जी कल्पना आहे ना, ही कल्पना फार सापेक्ष आहे. तुम्ही 100% परफेक्ट आहात, तुमच्या हाताखालची माणसं 70%, 80% परफेक्ट आहेत, बरोबर, त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा ना. पण तुम्ही प्रत्येकाच्या कामामध्ये जर नाक खुपसू लागलात, ओके, त्याचं 70% 100% कसं होईल. कधी कधी काही ऑफिसेसमध्ये असतं ना की समजा आता ते माझे तो यंग मुलगा तिथं बसलेला माझा असिस्टंट आहे, त्याला मी सांगितलं एक इंग्रजीमध्ये पत्र बनव, त्याने ते पत्र बनवलं, त्यात ग्रामरच्या काही 10-12 चुका आल्या, त्या मी दुरुस्त केल्या, आणखीन काही चुका आल्या आणखीन दुरुस्त केल्या, तो मनात काय म्हणेल, सर मग तुम्हीच बनवायला पाहिजे होतं पत्र, माझ्याकडनं का बनवून घेतलं, तुम्ही माझं पत्र पुन्हा पुन्हा वाचता, 4-10 वाचलं, तितक्या दुरुस्त केल्या. मुद्दा काय आहे, तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत, तुमच्या गरजा काय आहेत, तुमची कामं काय आहेत, त्याचे 4 भाग करा. पहिला भाग काय, माझं अत्यंत महत्त्वाचं आणि तातडीचं काम काय, अत्यंत महत्त्वाचं आणि तातडीचं लगेच झालं पाहिजे. नंबर 2 तातडीचं काम काय, कमी महत्त्वाचं आहे पण तातडीचं आहे, ते झालं पाहिजे. नंबर 3 तातडीचं नाही पण महत्त्वाचं आहे, ते झालं पाहिजे. नंबर 4 महत्त्वाचं नाही आहे, तातडीचं नाही आहे, त्याला नंबर 4 वर ठेवा. आणि आजपासून किंवा उद्यापासून मी सांगतोय म्हणून, माझी विनंती आहे म्हणून, एक डायरी घेऊन या. डायरीमध्ये एका दिवसाला एक पान असले पाहिजे, म्हणजे एका पानावर 3 तारखा नाही, एका तारखेला 1 पान. हा, ते 365 पानं असली पाहिजेत. माझ्यावर विश्वास ठेवा. मुंबईला मी आलो, माझं वय 24 होतं, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट मी जॉईन केली. माझे एक सहकारी होते प्रोफेसर अय्यर, त्यांनी मला हा मोलाचा सल्ला दिला. मला म्हणाले, जाकोटिया आज ते डायरी लेखना चालू करू. 24 वर्षापासून मी डायरी ठेवू लागलो. डायरी पेन्शनर्स डायरी नाही, पेन्शनर जो असतो, पेन्शन खाणारा म्हणजे वृद्ध जो असतो, तो डायरी काय लिहिल. सकाळी उठलो, खिडकीतून पाहिलं, सूर्याची किरणं छान छान येत होती, त्यासाठी डायरी नाही. डायरी आपण जे लिहितो आहोत, डायरीचे 3 महत्त्वाचे फायदे आहेत. 1, डायरी तुमच्या मुस्कटात मारते रोज. का, तुम्हाला सांगते आज तू ही कामं नाही केलीस, तू आज इथे चुकलास, आज अमुक तमुक व्यक्तीशी तू चुकीचं बोललास, तुला इतकं राग करायला नको होतं, इतकी घाई करायला नको होती, तुझ्या मागच्या आठवड्यातली कामं झाली नाही आहेत. आता उद्या तुमचं लग्न झाल्यानंतर तुमची पत्नी किंवा पती प्रेमापुढे तुम्हाला हे सांगणार नाही, आई वडील प्रेमापुढे तुम्हाला सांगणार नाहीत, सहकारी खालचे तुमचे सहकारी तुम्हाला घाबरून सांगणार नाहीत. डायरी टेल्स यू व्हेरी रुथलेसली. ती खाड करून तुम्हाला इथे खाली कानाखाली जाळच काढते, हे झालं नाही कर, नंबर 1. नंबर 2, डायरी इज युअर आर्टिफिशियल मेमरी. एका मेंदूवर विसंबून राहू नका. तुमचा मेंदू खूप स्ट्रॉंग आहे, चला मान्य, सगळं इथं लक्षात राहत आहे, मान्य, डायरी ठेवा. डायरी इज युअर आर्टिफिशियल मेमरी. जसं आपण हल्ली AI बद्दल बोलतो ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तशी डायरी तुमच्यासाठी आर्टिफिशियल मेमरीचं काम करते. ओके, त्यामुळे कोणाला केव्हा बोलायचं आहे, कोणाशी काय बोलायचं आहे, तुमच्या अभ्यासाचं तुमचं प्लॅनिंग काय आहे. आता इथे मी विसरेन म्हणून मध्येच सांगतो, CA माझं CA झालेलं होतं, माझी बायको मला 4 वर्ष ज्युनियर, तर तिला ती CA करत होती, तर तिने CA इंटरमिडिएट म्हणजे 1 परीक्षा 1/2 अभ्यास झालेला, फायनलचा जो अभ्यास होता तो तिला अवघड जाऊ लागला. बरं, सोलापूरसारख्या ठिकाणी ट्युशन नाही, काही नाही आमच्या काळामध्ये, मग काय करायचं. मी तिचं प्लॅनिंग बनवून दिलं. हे प्लॅनिंग तुमच्या MPSCला किती लागू होतं मला माहिती नाही, तुम्ही ठरवा. आम्ही काय केलं, तिला 4 पेपर बसायचे होते एका वेळेला, एका ग्रुपमध्ये 4 पेपर. मग त्या प्रत्येक पेपरसाठी स्टडी मटेरियल होतं संस्थेचं आणि एक पुस्तक होतं, म्हणजे एकूण किती पानं वाचायचे. आता फिनान्स आणि अकाउंटिंगसारखा विषय, त्यामध्ये किती प्रॉब्लेम सोडवायचे आहेत मॅथमॅटिक्ससारखे. मग आम्ही काय केलं, मी त्याला विचारलं बायकोला की बाबा तुझ्या तर परीक्षा केव्हा आहे, परीक्षा तुझ्या आहे समजा 15 जुलैपासून,
आम्ही समजा जानेवारीमध्ये बोलतो आहे, 15 जुलैपासून परीक्षा आहे, किती 4 पेपर आहेत, रोज 1-1 पेपर, मग आता आजपासून 15 जुलैपर्यंत एकूण दिवस किती, त्या दिवसातले मी त्याला सांगायचो रविवार काढून टाक, दर रविवार आपण फक्त एन्जॉय करायचं, रविवारी नाही अभ्यास करायचा, ओके, मग राहिले 6-7 दिवस, मग त्या 6 महिन्यामध्ये 3-4 महत्त्वाचे सण, आता भारतीय माणसाने सण म्हणजे अशी काय म्हणतात गाठच आहे, आम्ही त्याला म्हणायचो या प्रत्येक सणासाठी एक दिवस गेला, त्यानंतर मी हे सांगायचो की बाबा आपण असं गृहित धरू की 2 महिन्यातून तू एकदा आजारी पडशील, 1 दिवस, ओके, तर आजाराचे 4-5 दिवस काढून टाक, ओके, मैत्रिणी आल्या, इकडं तिकडे गेलो, पिक्चर बघायला, ह्याचे 3-4 दिवस काढून टाक, मग आता एकूण दिवस राहिले किती, 6 महिने x 30 180 दिवस, त्या 180 दिवसापैकी दिवस राहिले 130, 130 दिवसामध्ये 4 विषय संपवायचे आहेत, प्रत्येक विषयाचं स्टडी मटेरियल आहे आणि प्रत्येक विषयाचं एक पुस्तकही आहे, ह्यांची पानं किती, त्यातले कुठले टॉपिक अवघड आहेत आणि कुठले सोपे आहेत, एकूण पानं आणि एकूण प्रॉब्लेम किती आपल्याला सोडवायचे आहेत, पानं किती वाचायची आहेत, बरं त्यात आणखीन ठरवलं की रोज किती तास अभ्यास करायचा आहे, मी तुला हेही म्हटलं की जागरण अजिबात नाही, मी कधी जागरण केलं नाही, म्हणजे मी माझ्या भावा बहिणीकडे बघायचो, ते माझ्या आईकडून कडक चहा बनवून घ्यायचे, कडक चहा प्यायचा आणि आता पुस्तक घेऊन डुलक्या मारायचे, मग त्या चहाचा उपयोग काय, म्हणजे कडक चहा, म्हणजे माझी बहीण तर अगदी म्हणजे आईकडून इतकं काम करून घ्यायची जागरण करायचं म्हणून, आलं घाल कधी काय म्हणतात त्याला मिरची घाल कधी हे कर, आता सगळ्या आया आपल्या मुलांसाठी हे सगळं करणारच ना, जागरण काही गरज नाही जागरणाची, मी माझ्या मिसेसलाही सांगितलं मी कधी जागरण केलं नाही, की बाबा सकाळी तुम्ही 7:30-7 उठा, नो प्रॉब्लेम, 8 बसा, 8-12 4 तास सलग तुम्ही अभ्यास केला पाहिजे, मला अजूनही आठवतं मी 4थीला असताना, 4थीला मिडल स्कूल स्कॉलरशिप होती, बघा मिडल स्कूल स्कॉलरशिप 4थीला आणि हायस्कूल स्कॉलरशिप 7वीला, आम्ही ज्या चाळीमध्ये राहायचो म्हणजे 3 मताची चाळ होती, आमच्या मालक होते वीरशैव लिंगायत सोलापूरला, घर म्हणजे आमची एकच खोली आणि ती गळकी, आता अभ्यासाला कुठं बसायचं, मी मालकाच्या गॅलरीमध्ये जाऊन बसायचो, आज तुम्ही इथे येऊन तर अभ्यास करतात, पण मी नियम करायचो, आमच्या वेळेला त्यावेळेला दीक्षित फॉर्म्युला असायचा, जेवणाचा दीक्षित फॉर्म्युला माहिती आहे ना, 2 तास जेवण करायचं, मध्ये काही खायचं नाही, मग मी जेवण करून 10:30 बसायचो, एक मुडकी खुर्ची लोखंडी ती आमच्या घर मालकाची, त्या खुर्चीत बसायचो, फक्त बाथरूमला जायचं असेल तर उठून जायचं, तेही 11 बिराळामध्ये एक संडास होता आमच्या त्यावेळेला, आता मी त्यात खोलात जात नाही, मग मी 10:30 बसायचो जेवण करून, ते मी 5:30 उठायचो, 7 तास सलग अभ्यास स्कॉलरशिपचा, मला 4थीची मिळाली, 7वीची मिळाली, 10वीला मी मेरिटमध्ये होतो, म्हणजे बघा आपली बैठक काय आहे, टेम्पटेशन्स नाहीत, आज काय झालं, टेम्पटेशन तुमच्या शेजारीच आहे, तुमच्या खिशामध्ये आहे मोबाईल, ओके, पण तुम्ही मनाशी हिय्या करा, तो हिय्या करताना काय करा की दर एका तासाने नो प्रॉब्लेम मी 5 मिनटं मोबाईल बघेन, ओके, तर तुम्ही मोबाईलवर नियंत्रण आणू शकाल, तुम्ही जर म्हणालात की मी 8 तास मोबाईल बघणार नाही ते होणार नाही, मग तुम्ही पुन्हा पुन्हा मोबाईल बघाल, तुम्हाला जेव्हा माहिती असताना आम्हाला 1 तासाने 5 मिनटं मिळणार आहेत मोबाईल बघायला, मग तुम्ही 1 तासभर नीटपणे अभ्यास कराल, दॅट इज हाऊ तुम्हाला तुमच्या मनावर विजय मिळवला पाहिजे, तुमच्या मनावर तुम्ही कंट्रोल ठेवलं पाहिजे, मी कॉलेजमध्ये असताना माझ्या वर्गात एक मुलगा होता बसवराज पुरवंत म्हणून, तो स्टेट बँकेमध्ये बार्शीमध्ये आता चांगल्या हुद्द्यावर आहे, तर तोही वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आमच्यासोबत, पण आम्ही जेव्हा जेव्हा बाहेर कुठं जायचो सांगली जत कोल्हापूर वगैरे, त्याला त्याच्या आईवडिलांनी सांगितलं आमच्या काळामध्ये मुलींशी बोलणं लांब मुलींकडे बघायचं पण नाही आमचा काळ, आणि त्यात सोलापूर, ओके, हा आपला एकटाच बसायचा ST मध्ये त्या लाल डब्यामध्ये काय, आणि आमच्यासोबत 1-2 मुली असायच्या, आमचे प्रोफेसर मॅनेजर पण असायचे, आम्ही गप्पा वगैरे मारायचो, गाण्याच्या भेंड्या खेळायचो, हा आपला एकटाच कोपऱ्यात बसलेलं काय, आम्ही त्याला समजावून दमलो, एकदा काय झालं प्रोफेसर तो आणि एक मुलगी तिघेच सांगलीला कॉम्पिटिशनसाठी गेले, प्रोफेसर महाराज झोपून घोरू लागले खुर्चीत, ओके, आणि हे दोघं शेजारी बसलेले, ती मुलगी बोलू लागली याच्याशी, आता याला सौजन्य म्हणून बोलणं भाग होतं, ओके, मग ती कॉम्पिटिशनमध्ये जिंकून आला सोलापूरला आणि आम्हाला म्हणू लागलं अरे मुलींशी बोलणं चांगलं असतं काही वाईट नसतं, आम्ही त्याला म्हटलं बाबा तुला मी हे सांगत होतो, आता नंतर वर्षभर तो सुटला म्हणजे अगदी बैलासारखा वळूसारखा, मग या मुलीशी बोल त्या मुलीशी बोल, म्हणजे ही
दोन टोकं नको आहे, ही दोन टोकं नको आहे. तुमचा संयम जो आहे ना, संयम फार महत्त्वाचा आहे. तुम्ही सकाळी ठरवलंय 6:30 साडेसहाला 7:00 मला 5 किलोमीटर चालायला जायचं आहे, 4 किलोमीटर चालायला जायचं आहे. मग काय होतं, तुम्ही जेव्हा नोकरीत लागाल, शनिवारी संध्याकाळी गावचा मित्र आला, मग तुम्ही रात्री बसता गप्पा मारत वगैरे, ओके, शेंगदाणे बेंगदाणे सोपतेले असतात, मग रात्री 2 पर्यंत बसलात, 3 पर्यंत बसलात. आता नेक्स्ट डे सकाळी उठणं होत नाही आणि रविवारच असतो, बरोबर. मग तुम्ही आईला किंवा बायकोला सांगाल, तुमची बायको किंवा आई जो कोणी त्यावेळेला असेल, ती व्यक्ती तुम्हाला उठवते परत 6:00, अरे तुम्हाला वॉकला जायचं आहे. मग तुम्ही म्हणता, नाही मी 3 पर्यंत जागा होतो, आज रविवारच आहे, आज दांडी वॉकला. इट्स ओके, इट इज व्हेरी नॅचरल, ते नैसर्गिक आहे. गडबड सोमवारी होते. रविवारी पहाटे उशिरापर्यंत झोपण्याचा आनंद घेतल्यानंतर सोमवारी सकाळी उठणं जीवावर येतं. मग अजूनही दांडी, मग रविवार गेला, सोमवार गेला, मग बुधवारची दांडी, मग गुरुवारची दांडी, आणि ते चालणं थांबून जातं कुठंतरी. असं व्हायला नको, कम बॅक, लेट देर बी फ्लेक्सिबिलिटी. तुम्ही खूप ताणलात ते तुटून जाईल, कडक असेल तुटून जाईल. मग ताणायचं किती, त्याला कडक किती ठेवायचं, ओके, हा आपला निर्णय असतो. म्हणजे थोडक्यात काय, तुमचं जेवढं नियंत्रण तुमच्या मनावर असेल, लेट मी टेल यू, अमुक तमुक मित्रानं मला खूप भरीच पाडलं म्हणून एक सिगारेटचा पप ओढला किंवा एक क्वार्टर प्यालो, हा पळपुटेपणा आहे, ही लबाडी आहे मित्राला ब्लेम करण्याची. तुमच्या मनाचं नियंत्रण कुठं आहे, तुमचं मन कुठं गेलं होतं, ओके. मग तुम्ही जर ठरवलं की आठवड्यातून शनिवारी बसून मी एकच क्वार्टर पेन, ओके, सोबत कोण बसत आहे, नियंत्रण आहे का तुमच्या, ऐपत आहे का आर्थिक, तुमच्या ऐपत तुमच्या ऐपत आहे 20 रुपये प्यायची आणि तुम्ही 50 रुपयाचे पिता, चुकीचं आहे तेही, आणि 50 ची ऐपत असून 20 पिता, खूप डेंजरस आहे. म्हणजे आयुष्य म्हटलं तर खूप सोपं आहे, म्हटलं तर खूप सोपं आहे. तुम्ही एकच मुद्दा डोक्यात ठेवायचा, माझं माझ्यावर किती नियंत्रण आहे, माझं माझ्यावर किती नियंत्रण आहे. घसरड्या पायऱ्या, घसरडे मोमेंट्स, घसरडे क्षण हे पदोपदी येतात आयुष्यामध्ये, ऑफिसमध्ये येतात, समाजात येतात, घरात येतात. वेगवेगळ्या पद्धतीचं घसरणं असतं, बरोबर, सहकाऱ्यांबाबतीतलं असतं, नातेवाईकांबाबतीतलं असतं, नोकरीतलं असतं. तिथे आपलं आतलं मन काय सांगतं आपल्याला, आतलं मन आपल्याला सारखं बजावत असतं, हे अयोग्य आहे, हे चुकीचं आहे, तिथे बरोबर ते टाळायचं असतं. एखादं काम करायचं आहे, टी व्हीवर वन डे मॅच लागली आणि विराट कोहली बॅटिंग करतोय, खूप छान बॅटिंग करतोय, बरोबर, तो क्षण असतो तुमच्या स्वतःच्या नियंत्रणाला जोखण्याचा. आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे, तुमच्या घरातल्यांना सांगा ही एवढी मॅच एवढी बॅटिंग रेकॉर्ड कर व्हिडिओवर, ओके, रविवारी संध्याकाळी मी बसून तेवढी बॅटिंग बघेन. मग कोणी म्हणेल, अरे पण तो पण रिझल्ट लागलेला असेल, भारत जिंकलेला असेल, जिंकलेली मॅच परत पाहणं मजा नाही आहे, त्यातलं जे थ्रिल अनुभवायचं असतं बॅटिंग बघताना ते तुला मिळालं नाही, नाही मिळालं. जगण्याचं आणखीन एक सूत्र आहे, टू गेट समथिंग यू हॅव टू गिव्ह समथिंग. सगळंच मला मिळेल असं नाही आहे, सगळेच माझं ऐकतील असं नाही आहे, सगळंच माझ्या मनासारखं होईल असं नाही आहे, अजिबात नाही आहे, ओके. त्यामुळं सगळे ऐकतील, सगळं मनासारखं होईल, सगळ्या गोष्टी मिळतील, हे जर तुम्ही धरून चाललात परफेक्शनची कॉन्सेप्ट, मग तुम्हाला फ्रस्ट्रेशन येऊ शकतं, मग तुम्हाला नैराश्य होऊ शकतं. आजही माझं 57+ 57 झालो आहे मी, आजही माझ्या सगळ्याच गोष्टी माझ्या मनासारख्या होत नाहीत. मला काही ठिकाणी वाटतं की बाबा हे असं व्हायला पाहिजे होतं, नाही होत. मुलांच्या इच्छा वेगळ्या असतात, त्यांचं करिअर, त्यांचे करिअरबद्दलचे विचार वेगळे असतात, सगळंच काही बापाला किंवा आईला त्यांच्या मनासारखं होत नाही. तुम्ही या प्रवासातून जाणार आहात, त्यामुळं आहे त्या परिस्थितीला स्वीकारणं, जमलंच तर तिला सुधारणं, त्यातून मार्ग काढणं हे फार महत्त्वाचं आहे. मी मगाशी डायरीबद्दल बोलत होतो, डायरीचे 2 फायदे सांगितले. एक, ते तुम्हाला सांगते तुम्ही काय केलं आहे काय नाही, बरोबर. 2, मी तुम्हाला सांगितलं की डायरीमुळे तुमचं प्लॅनिंग होतं, तुम्ही गोष्टी लक्षात ठेवू शकता. 3, मला आता सवय आहे, माझी डायरी आहे माझ्यासोबत, रोज संध्याकाळी न चुकता 10 मिनटं मी डायरी काढतो, उद्याचं प्लॅनिंग करतो. आजचे कॉल झाले नाहीत, उद्याच्या दिवसावर लिहून ठेवतो किंवा आणखीन आठवड्याभरानं, ओके. कारण काय, मी कोणाला फोन केला, कोणाला व्हॉट्सअप पाठवला, कोणाशी फेसबुकवर संधान साधलं, कोणाला काय केलं, काय लक्षात कोणा कसं राहायचं आपल्या, डायरी हेल्प्स यू. आणि 4th फायदा त्या डायरीचा, सगळ्यात महत्त्वाचा, 3rd-4th काय जो असेल, तुम्ही जेव्हा डायरी ठेवता, तुमचा बॉस, तुमचा सहकारी, जेव्हा त्यांना कळतं की तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे डायरी ठेवत आहात, दे विल स्टार्ट रिस्पेक्टिंग यू, ते तुमचा आदर करतील. म्हणजे मी जमनालाल बजाज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला तिथे जेव्हा शिकवायला होतो, तर आमच्या डायरेक्टर संचालिका मॅडम होत्या,
तर त्यांना जेव्हा कळलं की मी डायरी ठेवतो, त्या स्वतःहून मला फोनवर म्हणायच्या इंटरकॉमवर, डॉक्टर जखोटिया असं असं आपल्याला एक मीटिंग आहे, तुमची डायरी बघून सांगा मला. म्हणजे माझ्या सिनियर कलीग, आमच्या संचालिका, म्हणजे माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या, पण त्यासुद्धा मला सांगायच्या तुमची डायरी बघा. म्हणजे सुरुवातीला तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक, तुमचे सहकारी तुम्हाला हसतील. काय असतील, काय डायरी ठेवते, ते डॉक्टर जाकुट्या सांगून गेले म्हणून का ठेवायचं असतं का, काय कुठे डायरी बिरी ठेवून काय होणार आहे. तुम्ही डायरी स्वतःसाठी ठेवा, तुमच्या होणाऱ्या उद्याच्या मुलांसाठी ठेवा, तुमच्या समाजासाठी ठेवा. काय काय करायचं आहे आपल्याला, येत्या शनिवार रविवार काय करायचं आहे त्याचं प्लॅनिंग करा. पुढच्या महिन्यामध्ये मला काय करायचं आहे, कारण काय होतं, नाहीतर एक हिंदीमधला शेर आहे, लंबी आहे बहुत जमीन मिलेंगे लाख हसीन. म्हणजे काय, तुमच्यातला एखादा इंजिनियर आहे, MPSC पास झालं, चांगलं पोस्टिंग मिळालं, ओके, आणि खानदानी घरातला आहे आमच्या कोल्हापुरी भाषेमध्ये, ओके, मग मुली चालू होतात सांगायला, एक मुलगी आली, दोन मुलगी आली, हा आपला पठ्ठ्या 30, 40, 50, 60 मुली पाहतो, ओके, दर वेळेला त्या मुलीला काहीतरी कारण सांगून नापास करायचं, कारण पसंतच येत नाही आहे. 60 मुली पाहून झाल्या. आता 60वी मुलगी जेव्हा पाहतो तेव्हा याचं वय 35 झालेलं असतं. आता आजच्या वयामध्ये त्या अर्थानं मुलींच्या दृष्टिकोनातून 35 म्हणजे म्हातारा, ओके. मग मुली येणं, मुली सांगून येणं बंद होतं, अरे तू मोप MPSC पास झालेला आहेस, वरच्या फुद्द्यावर आहेस, चांगलं पोस्टिंग आहे, असं आहे तसं आहे वगैरे, वय किती, 35, 36, काय उपयोग. म्हणजे इथे मुद्दा काय आहे की त्या त्या गोष्टी त्या त्या वयामध्ये त्या त्या वळणावर योग्यरीत्या झाल्या पाहिजेत. आणि इथे मी तुम्हाला धोका जो संभवतो म्हणालो तो परफेक्शनचा धोका असतो. माझा मोठा भाऊ औरंगाबादला असतो, उद्योजक आहे, 4-5 उद्योग आहेत. तो आधी इंडोनेशियाला 20 वर्ष होता, तिकडे तो गेला, तिथे त्याने भरपूर पैसा कमवला, कॅपिटल गोळा केलं, औरंगाबादला त्याने त्याचे 3-4 उद्योग टाकले. त्याचा दोष कुठला, 100% परफेक्शन. मी त्याला म्हटलं भैया तो आता उद्योग स्वतःचा करणार आहेस, तिथे तुझ्या हाताखाली 500 कर्मचारी होते, तो फॅक्टरीचा चीफ होता, 500 कर्मचारी तुझ्या तालावर नाचायचे, इथं तुझा उद्योग आहे, एनवलपला पाकिटाला डिंक लावणं, थुक्का लावून ते बंद करणं, ओके, ते तुला जाऊन ते पोस्टात देणं, त्याचं स्पीड पोस्ट करणं, तुला किंवा तुझ्या मुलाला म्हणजे माझ्या पुतण्याला तुम्हालाच करावं लागणार आहे, इथे तुला ती फौज फाटा नाही तुझ्याकडे. परफेक्शन नो. मी त्याला म्हटलं परफेक्शनने उद्योग होत नाही. मग सरकारी कर्मचारी असेल, एखादा पुढारी असेल, हाताखालचा कर्मचारी असेल, हे परफेक्ट नसतात ना. माझ्या भावाला 6 महिने जमलं नाही, 6 महिने खूप त्रास झाला. वाय परफेक्शन, हे असंच पाहिजे, हे असंच पाहिजे, असं होत नाही आयुष्यात, असं शक्यच नसतं. पण त्यातल्या त्यात मी किती सुधारू शकतो. आणि हे ठरवताना महत्त्वाची बाब काय, महत्त्वाची बाब, हत्ती गेलं शेपूट राहिलं, तर शेपटावर का काम करताय बाबा, शेपटावर काय इतके नाराज होत आहे. तुम्हाला हत्ती मिळालं ना, आनंद माना. असं नको व्हायला की हातात शेपूट आहे ना हत्ती निघून गेला. ही सुद्धा बाब फार महत्त्वाची आहे. मी पुन्हा त्या मगाच्या प्लॅनिंगकडे येतो. आणि मग मी माझ्या बायकोला सांगितलं की तुझ्याकडे 120-130 दिवस आहेत, तुला रोज साधारणपणे 8 तास अभ्यास करायचा आहे, सकाळी 4 तास, दुपारी जेवण 15-20 मिनिटांची झोप, परत 2 तास, आणि पुन्हा साधारण 5-7 आणखीन 2 तास. तेव्हा सोलापूरला TV नुकताच असा अवतरलेला होता, आलेला होता. आमच्या त्या काळामध्ये TV आला नव्हता, यायचा होता किंवा आलेला होता. मी माझ्या मिसेसलाही सांगितलं, संध्याकाळी 7 नंतर अभ्यासच करायचा नाही, एन्जॉय करायचा. TV चे कार्यक्रम, बाहेर जाणं, पत्ते खेळणं, कॅरम खेळणं, का ते 8 तासाचा जो अभ्यास आहे ना, कॉन्सन्ट्रेटेड अभ्यास फुल. तिथे काही दयामाया नाही, तिथे मधून उठणं, हे करणं, ते करणं, अल्लम टळलम, नो. इफ यू कॉन्सन्ट्रेट, त्या 8 तासामध्ये तुम्ही काय अभ्यास केला आहे तो महत्त्वाचा. आणि इतकं की तिला हेही मी सांगितलं, तुला 1 तासामध्ये किती पानं वाचायची आहेत, तुला 1 दिवसामध्ये किती पानं वाचायची आहेत, किती प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. मग बघा, कल्पना करा, संध्याकाळी जेव्हा एवढा अभ्यासाचा कोटा पूर्ण होतो तेव्हा तुम्हाला एक सात्विक समाधान मिळतं, हे आजचं माझं काम झालं आहे, आजची एवढी पानं वाचायची होती, इतके प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे होते, इतकंही करायचं होतं, माझं आजचं काम झालं. आणखीन त्यामध्ये काय केलं, आम्ही जिथे जिथे थिअरिटिकल प्रश्न असायचे, मोठे मोठे पॅरेग्राफ्स, मी तिला म्हणायचो त्यातले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, 1 शब्द किंवा 2 शब्द एवढे फक्त पेन्सिलीनं टिक करायचे, बरोबर. आणि मग परीक्षेमध्ये जे काही लिहायचं आहे तो सकाळचा जो विस्तार करायचा आहे त्या मुद्द्याचा, तो विस्तार आपण आपल्या भाषेमध्ये करायचा. मग ते इंडस्ट्रियल लॉ असेल, मर्केंटाइल लॉ असेल, फॅक्टरीज ॲक्ट असेल, आणखीन कुठला पेपर असेल, किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स असेल. मुद्दा इथे काय की तुम्ही जे रिव्हिजन करता
ती तुम्ही रिव्हिजन कशी करता त्याचीसुद्धा एक पद्धत असते. तुम्ही रिव्हिजन करताना तुम्ही जे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही जे अंडरलाईन केलेले आहे, एक तुम्ही लेसन, एक धडा, एक चॅप्टर तुम्ही केला आहे, तो चॅप्टर झाला तुम्ही डोळे मिटून शांतपणे बसा आणि त्यातले जे फक्त मुद्दे आहेत ना ते मुद्दे आठवायचा प्रयत्न करा. काही जणांना असंही तुम्ही असंही करू शकाल, एक छोटी डायरी ठेवायची, त्या डायरीमध्ये त्या चॅप्टरमधले फक्त मुद्दे पेन्सिलीनं डायरीमध्ये लिहायचे. ओके, डायरीमध्ये लिहायचे, मी असंच करायचो, डायरीमध्ये फक्त मुद्दे लिहायचो, नुसते मुद्दे. आणि मग एक एक विषय, बरं, आठवड्यामध्ये असंही करायचं की रोज एक विषय करायचा, रोज तीन विषय नाही करायचे. आज एक विषय एक्स केला, उद्या वाय, परवा झेड. ओके, म्हणजे संपूर्ण आठवडा एक विषय असा नाही, किंवा एका दिवसामध्ये तीन विषय असंही नाही. ओके, आजचा एक दिवस एका दिवसाचं एका विषयाचं एका चॅप्टरचं किंवा दोन चॅप्टरचं प्लॅनिंग चांगलं होतं, प्लॅनिंगच्या अर्थानं त्यामध्ये एक संगत असते, सुसंगती असते. आणि हे सगळं तुम्ही जर नुसते मुद्दे डायरीमध्ये लिहिलेत, मग तुम्ही एम पी एस सीच्या एक्झामला किती हे लागू करू शकता हे मला माहिती नाही आहे, मी तुम्हाला पद्धत सांगितली. आणि मग जेव्हा एक्झाम जवळ येते, परीक्षा जवळ येते, तेव्हा डायरीतले फक्त मुद्दे वाचायचे. हे मुद्दे आपल्याला लक्षात आहेत का? त्यामध्ये आता एक तुम्हाला माझं ट्रेड सिक्रेट सांगतो, ट्रेड सिक्रेट हे तुमच्या ह्याच्यामध्ये किती लागू होतं मला माहिती नाही. बघा, लागू होत असेल तर लावा. आमच्या सरांच्या नोट्स आणि सर सांगतील तेच पुस्तक वापरायचं, लायब्ररीत तेच पुस्तक असायचं, बरोबर. आता माझ्या सुट्टीने माझे जे स्पर्धक असायचे ते माझ्यापेक्षा जास्त अभ्यास करायचे, म्हणजे माझ्यापेक्षा 20-30% जास्त अभ्यास करायचे, पण नेहमी त्यांच्या आणि माझ्या मार्कांमध्ये गुणांमध्ये 10-20% फरक असायचा. आणि त्यांना आश्चर्य वाटायचं, हा जाकुटिया आपल्यासारख्याच नोट्स वापरतो, ह्याला 80 पडतात, आपल्याला 60 किंवा 65 का पडतात? अर्थात हे ट्रेड सिक्रेट मी त्यांना केव्हा सांगू शकणार नव्हतो. दे वेर माय कॉम्पिटिटर्स, कॉम्पिटिटर म्हणा, एनिमीज म्हणा, शत्रू म्हणा. आता हे किती लागू होतात मला माहिती नाही. इकॉनॉमिकसारखा विषय आहे, काय जणांनी जर अर्थशास्त्र घेतलं असेल. आता अर्थशास्त्रामध्ये तुम्ही जितल्या नोट्स वापरता, आता समजा एक प्रश्न घेतला आपण, व्हॉट आर द रिझन्स फॉर इंडियन पॉवर्टी, भारतीय गरिबीची कारणे लिहा. भारतामध्ये एवढी गरिबी का आहे, एक प्रश्न आहे बाबा. त्याची 10 कारणं असतील, बरोबर, तर तुम्हाला या 10 कारणांची 15 कारणं करता येतील का? एका कारणाचे 2 पोटविभाग पडता येतील का? म्हणजे आधी हे 15 मुद्दे लिहायचे की फॉलोविंग आर दी 15 रिझन्स फॉर इंडियन पॉवर्टी. हे बघा फायदा काय होतो, तुम्ही एक एक मुद्दा एक एका ओळीत लिहिलात की तुम्ही 15 ओळी आधीच घेऊन टाकल्या, जर उत्तराची लांबी जास्त असली पाहिजे तर. म्हणजे एम पी एस सीमध्ये लागू होतं की नाही मला माहिती नाही, मी त्या अर्थानं अभ्यास केलेला नाही आहे. ओके, नंबर एक. नंबर दोन, त्या त्या उत्तरामध्ये तुम्ही आकृती वापरू शकता का? तुमचं ड्रॉईंग कसं आहे? माझं ड्रॉईंग उत्तम होतं, म्हणजे आजही आता माझ्याकडे वेळ नाही आहे, जर देवसाहेब माझ्यासमोर 2 तास बसले, मी पेन्सिलीनं त्यांचं हुबेहूब ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढून देईन त्यांना कागदावर, माय ड्रॉईंग इज सो गुड. मग मी त्याचा वापर उत्तरामध्ये करायचो, मी काल्पनिक आकृत्या काढायचो, त्या त्या उत्तराला जमतील अशा ग्राफ काढायचो, एखादा नकाशा काढायचो, जेणेकरून आपलं उत्तर हे इतरांच्या उत्तरांपेक्षा वेगळं दिसलं पाहिजे, तर तुम्हाला 2 मार्क जास्त पडणार आहेत. ओके, नंबर 3, त्यामध्ये तुम्ही एखादं टेबल देऊ शकता का, आकडेवारी देऊ शकता का? ओके, ही आकडेवारी मग तुम्हाला थोडासा वेगळा जास्तीचा अभ्यास करावा लागेल. आकडेवारी किंवा गेल्या 2 दशकामध्ये, म्हणजे 1995 ते 2005 आणि 2005 ते 2015 या 2 दशकांमध्ये गरिबी कशी कशी कमी होत गेली, भारताचे 4 भाग पडले, दक्षिण, उत्तर, पश्चिम, पूर्व, ह्याच्यामध्ये गरिबी कशी कमी होत गेली, ही जर आकडेवारी ढोबळ मिळाली, टेबल द्या, आकृती द्या. आणखीन काय करू शकता, इकॉनॉमिक्समध्ये मोठे मोठे अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले, त्यात बरेच नोबेल विनर्स पण होते, जसे डॉक्टर अमर्त्य सेन वगैरे वगैरे. या लोकांची काही महत्त्वाची पॉप्युलर वाक्य आपण लिहू शकतो का चौकटीमध्ये, की गरिबीवर अमर्त्य सेन काय म्हणाले भारतीय गरिबीबद्दल, चौकटीमध्ये वाक्य टाकलं, चौकटीमध्ये रेक्टँगल. म्हणजे तुमचं उत्तर हे लक्षवेधी आहे का, वेगळं आहे का, अधिक चांगलं आहे का, तुम्हाला जास्त मार्क मिळतील. म्हणजे इतरांपेक्षा मी काहीतरी वेगळं लिहिलं आहे, वेगळं बोलतोय, वेगळं करतोय, अँड दिस इज ऑल्सो ॲप्लिकेबल टू युअर इंटरव्ह्यूज. तुमचे जे पर्सनल इंटरव्ह्यूज तुम्ही द्याल, ग्रुप डिस्कशन कराल, ज्याला आपण चर्चा गट म्हणतो, गटचर्चा म्हणतो. आता एम बी एच्या आमच्या गटचर्चा होतात, त्या एम बी एच्या गटचर्चेमध्ये तुम्हाला समजा ती लागू होत असेल तर त्या गटचर्चेमध्ये 10-12 जण असतील. महत्त्वाची बाब, आपल्या भाषेबद्दल काळजी नाही करायची, अजिबात नाही. जसे बरेच साऊथ इंडियन
तमिळनाडू आंध्रमधले किंवा कर्नाटकातले किंवा केरळातले हे धार धार इंग्रजी बोलत सुटतात. ओके, त्यातल्या 90% जणांची इंग्रजी ग्रॅमॅटिकली चुकीची असते पण ते थांबत नाही, धनाधन बोलत सुटतात आणि आपल्याला वाटतं काय इंग्रजी जाणतोय काय इंग्रजी बोलतोय. माझी तुम्हाला अजून एक विनंती आहे, तुमच्या इथे ग्रुपमध्ये ज्याचं शिक्षण इंग्रजीत झालं असेल ज्याची इंग्रजी बरी असेल त्यासोबत तुम्ही इंग्रजीत बोलायला चालू करा. टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस ह्याचं एडिटोरियल पहिलं पान आतले काही आर्टिकल्स इंग्रजीतले वाचायला चालू करा. पण ते करताना पॉकेट डिक्शनरी जवळ ठेवा, छोटी पॉकेट डिक्शनरी, तुमचा शब्दभांडार वाढवा. मी तुम्हाला बोललो सुरुवातीला 8वीला गेल्यानंतर मी इंग्रजी हा विषय घेतला. आमच्या त्यावेळेला 7वीपर्यंत माझी एक वेगळी शाळा होती, 7वीला आमच्याकडे बोर्ड एक्झाम असायची 7वीला, ती झाली. 8वीला मी मोठ्या शाळेत गेलो आणि तिथं आम्हाला 8वीला इंग्रजी हा विषय आला. आणि त्यावेळेला मला कांबळे नावाचे सर होते, दलित समाजातले, मुद्दा म्हणून सांगतोय, SC ST समाजातले होते. पण त्यांचा माझ्यावर एवढा जीव होता, उत्तम इंग्रजी शिकवायचे. मग त्याचा म्हणजे त्यांची अजूनही त्यांची व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येते तुमच्याशी बोलताना. तर ते मला म्हणाले, गिरीश तुला रेन मार्टिन जे ग्रामरचं पुस्तक आहे ते तुला पाठ केलं पाहिजे. मी तेव्हा प्रचंड घोकंपट्टी केली आणि कांबळे सरांकडून मी ग्रामरचे जे की आतला जो काही ढाचा असतो तो समजावून घेतला. म्हणजे कुड बी, वुड बी हे कुठं वापरतात, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, पॅसिव, ॲक्टिव्ह हे कसं वापरतात. आय कॅन टेल यू इंग्रजी ग्रामर खूप सोपं आहे, आपण भाऊ करतो. 8वीला पहिली परीक्षा माझी जेव्हा मला इंग्रजी विषयातली लिहायची होती, आदल्या दिवशी मी खूप चिंतित होतो. वडील बघत होते, वडील म्हणाले उद्या तुझा कुठला पेपर आहे. मी म्हटलं इंग्रजी भाषेचा आहे, पहिल्यांदा पेपर लिहितो आहे, उद्या मला आठवेल का परीक्षा हॉलमध्ये, ह्याची मला चिंता लागली आहे, आठवेल का. वडील मला म्हणाले अजिबात काळजी करू नको. ओके, त्या काळजीनं तुला आठवणार नाही, काळजी करत राहिलास तर तुला आठवणार नाही, उद्या तुला जेवढं आठवेल तेवढं लिही, नो प्रॉब्लेम. थोडक्यात काय, मला वडिलांनी काय सांगितलं, आपल्यापैकी बरेच जण अपयशी का ठरतो ह्याचं आणखीन एक कारण आहे, फिअर ऑफ फेल्युअर. फिअर ऑफ फेल्युअर म्हणजे तुम्ही शाळेतले कॉलेजचे दिवस आठवा, तुम्हाला कोणी सांगितलं इथे येऊन भाषण कर, तुम्ही चार चौकामध्ये टवाळकी बरीच कराल, टिंगल कराल, एखाद्याची चेष्टा कराल, इथं बोलवलं हात थरथर थरथर कापताय, कागद हलतोय असा, बरोबर, आत पॅन्टीतले पाय आत लटपट लटपडत आहे, बाहेर काय दिसत नाही आहे, हातानं घाम सुटलाय, तळव्यानं घाम सुटलाय, आपण काही सांगत नाही आहे. मुद्दा काय, इथं जाऊन उभं राहून बोलायचं. हे मला लहानपणी वडिलांनी सांगितलं आणि वडील मला म्हणायचे काय होणार आहे, मॅक्झिमम काय होणार आहे, तुला आठवणार नाही, मग खिशातून कागद काढ, लाज नाही बाळगायची. कुणी म्हणेल अरे हा गिरीश जाकुटे कागद वाचून बघून त्यावर तो बोलला, सो वॉट, नो प्रॉब्लेम. म्हणजे अपयशाची जी भीती असते ना, ही अपयशाची भीती आपल्याकडून आणखीन चुका करवते. हे बघा ना, क्रिकेटमध्ये तुमच्यापैकी किती जण क्रिकेट पाहतात, मला क्रिकेट आवडतं. म्हणजे समोरच्या संघाचा स्कोर जरी कमी असला 20-20 मधला, ओके, तरी म्हणजे आपण जेव्हा बॅटिंगला उतरतो तेव्हा आपण खूप जपून खेळतो. म्हणजे एखादा हुशार मुलगा क्वेश्चन पेपर खूप सोपा असेल त्याला वाटतं इतका सोपा असू शकत नाही क्वेश्चन पेपर. ओके, मग तो प्रत्येक प्रश्नाकडे पुन्हा पुन्हा पाहत राहतो, ह्याच्यात काही गोची आहे का, मला का सोपा वाटतोय, इतका सोपा असणं शक्य नाही. अरे असेल ना सोपा, तू तुझं उत्तर देऊन मोकळा हो ना. म्हणजे हे सगळे मनाचे खेळ असतात, आपण मनावर किती नियंत्रण आणू शकतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि एक आणखीन महत्त्वाचा मी तुम्हाला सल्ला देतो, त्यानंतर मला तुमच्याशी थोडी प्रश्नोत्तर करायला आवडेल एक 10 मिनटं. तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं असेल मी एक बिंदास्त प्राणी आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला अगदी वाटलं काही विचारावं तुम्ही विचारू शकता, हे सगळे मी अनुभवाचे बोल तुमच्यासमोर मांडलेले आहेत. तुम्हाला जेव्हा जेव्हा नैराश्य येईल, फ्रस्ट्रेशन येईल, असा एक मेंटॉर, असा एक भाऊ मोठा, एक मित्र, एखादा काका, एखादा गुरु, कोणी गुरु म्हणजे TV वरचे गुरु नाही, ओके, हे TV मधले सगळेच गुरु वाईट नसतात, ओके, पण तशा प्रकारचे गुरु नाही, असे कोणतरी बघून ठेवा तुम्ही, ज्यांच्याकडे मन मोकळं करू शकाल, त्याच्या कल्पना ऐकू शकाल, त्यासाठी मित्रांचा वावर, मित्र असणं, नेटवर्क असणं खूप गरजेचं असतं. आपण काही गोष्टी आईवडिलांसमोर बोलू शकत नाही, नातेवाईकांना सांगू शकत नाही, भावाला बहिणीला सांगू शकत नाही, ते आपण मित्रांना सांगू शकतो. मित्रांचा सल्ला घ्या, चर्चा करा मित्रांशी. इतकं सगळं करू नये, जर तुम्हाला वाटलं की फ्रस्ट्रेशनमधून मी बाहेर येत नाही आहे, नैराश्यामधून मी बाहेर येत नाही आहे, न घाबरता, न संकोच करता, अंधश्रद्धा न बाळगता मानसोपचार तज्ज्ञाकडे जा, मानसोपचार तज्ज्ञाकडे जा, सायकियाट्रिस्टकडे जा,
ओके, जसे रोग शरीराचे असतात तसेच मनाचेही रोग असतात. छोट्या गावामध्ये पूर्वी म्हटलं जायचं, एखादा असा जर कुठला सायकॅट्रिस्टकडे जाऊ लागला, आजूबाजूचे म्हणायचे अरे नाही वेड लागलं का, वेडा झाला का, ओके, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत वेडेपणाच्या, त्याला वेड नाही म्हणत, तो एक मनाचा रोग असतो, तो तात्पुरता असतो, त्यातून तुम्ही बाहेर येऊ शकता. आज मानसोपचार तज्ज्ञ सायकॅट्री हा जो एक त्यातला मेडिसिन मेडिकल सायन्सचा जो विषय आहे त्यामध्ये उत्तम औषधं आहेत, उत्तम गोळ्या आहेत, खूप काही गोष्टी आहेत. हा जो डॉक्टर असतो हा तुमच्याशी चर्चा करतो, तुम्हाला आत आत घेऊन जातो, तुमच्या प्रश्नाची उकल करतो आणि तुम्हाला, तुम्ही आता त्या नैराश्यामध्ये आहात, तुम्हाला काही गोळ्या देऊन तुम्हाला त्यातून तो बाहेर काढतो. तुम्ही 3 ते 6 महिन्यातून त्यातून तुम्ही बाहेर येता, तुम्ही पुन्हा नॉर्मल होता, तुम्ही नॉर्मल जीवन जगता. त्यामुळं जेव्हा केव्हा अशी अडचण येते माझे शब्द लक्षात ठेवा. मी तुम्हाला बोललो आइन्स्टाईन, अब्राहम लिंकन, डॉक्टर अमर्त्य सेन यांना आजही 4-5 वर्षांनी असे फ्रस्ट्रेशनचे डिप्रेशनचे झटके येतात, 3-4 महिन्याचे. 3-4 महिने ही मोठी माणसं, नोबेल विनर्स, इतके मोठे लोक औषधं घेतात, गोळ्या घेतात, त्यातून बाहेर पडतात आणि पुन्हा आपल्या आयुष्याच्या मार्गानं चालू लागतात. आयुष्य महत्त्वाचं, आनंद महत्त्वाचा, ओके, त्या आनंदासाठी मी काय उपाय करतो, लोक काय म्हणतील, शेजारी काय म्हणतील, मी कुठं जातो, हे अजिबात महत्त्वाचं नाही आहे. तुमचं जगणं, तुमचं करिअर, तुम्ही किती आनंद घेता, तुमचे जवळचे नातेवाईक, सख्खे मित्र, आई वडील, पत्नी, पती, मुलं, हे महत्त्वाचं आहे. त्यांच्या आनंदासाठी का होईना आपण हे उपाय केले पाहिजेत, आनंदात राहिले पाहिजे. आणि तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बरोबर, अपेक्षा इतक्याही ठेवू नका मोठ्या की जिथे प्रत्येक वेळेला अपयश येईल आणि मग त्या अपयशातून आपल्याला वाटत राहतं, एक न्यूनगंड येतो की मी काहीच कामाचा नाही आहे का, मी निरुद्योगी आहे का, मी नालायक आहे का, नाही. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, दुसरा सुद्धा एक पर्याय ठेवा, ए ठेवा, बी ठेवा, दोन्ही पर्याय ठेवा आणि त्यासोबत एक छंद ठेवा, एक उत्तम छंद ठेवा. तो छंद काही असेल, गाण्याचा असेल, गाणी ऐकण्याचा असेल, कथा लेखनाचा असेल, कादंबरी वाचण्याचा असेल, काही असेल, नो प्रॉब्लेम. गार्डनिंग असेल, झाडाला पाणी घालायचं आहे, काही असेल, प्रवासाचा असेल, गिर्यारोहणाचा असेल, गप्पा मारण्याचा असेल. काही जण काय करतात, अभ्यास म्हणून स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतात, अजिबात करू नका. बाहेर जा, मित्रांसोबत बसा, एकमेकांना शिव्या द्या, चेष्टा करा, आणखीन काय करा, स्वतःला मोकळं करा. हा मोकळेपणा मनाला आल्हाददायक बनवतो, तुमचा जो एकसुरीपणा असतो ना अभ्यासाचा, त्यातून तुम्हाला तो बाहेर काढतो आणि मन मोकळं होतं, छान वाटतं, मनाला उभारी येते. जसं शरीराचं आरोग्य महत्त्वाचं, तेवढंच मनाचंही आरोग्य महत्त्वाचं. आणि वाचनाची सवय लावा, चांगलं वाचा, वेगवेगळं वाचा. आता मी शेवटच्या मुद्द्यावर येतो. मी जेव्हा वेगवेगळं वाचा म्हणतो, आमच्यातले काही जण डॉक्टर आंबेडकरांचं वाचताना सावरकरांना वाचत नाहीत, काही जण सावरकरांना वाचताना आंबेडकर वाचत नाहीत, काही आंबेडकर सावरकर वाचताना स्वामी विवेकानंद वाचत नाहीत, काही तिघांना वाचताना चारवाकाला वाचत नाहीत, काही जण नुसताच चारवाक वाचतात आणि मग आणखीन काही वाचत नाहीत, असं नाही होता कामा. सगळं वाचा, आपली मतं ठाम करा, आपली म्हणून मतं असली पाहिजेत. मित्र काय म्हणतो, अमुक तमुक जातीतला गुरु आचार्य पंडित काय म्हणतो, माझे सर काय म्हणाले, माझे आई वडील काय म्हणतात, हे महत्त्वाचं आहे ना, पण ते त्यांचं आयुष्य होतं, त्यांनी कसं आयुष्याकडे पाहिलं, त्यातून आपण शिकलं पाहिजे ना. म्हणजे एखादा विसाव्या मजल्यावरून पडला तो मरतो बरोबर, तर विसाव्यामध्ये हा प्रयोग मीच केला पाहिजे, काय होतं मला बघितलं पाहिजे, असं नसतं ना. पण काही गोष्टी ज्या असतात त्या आपण इतरांना बघून शिकू शकतो, पण त्या तशाच असल्या पाहिजे, त्या तशाच असतात असंही काही नाही आहे. तुम्ही पारखून घ्या, स्वतःचं मत बनवा. हे सगळं करताना आयुष्यभर तुम्हाला आणखीन एक गोष्ट पाळावी लागेल, तुम्ही किती नम्र आहात. नम्र राहा, किती यश मिळो, किती पैसे मिळो, ओके, अगदी नम्र राहायचं, शांत राहायचं. नम्रतेनं 4 गोष्टी होतात, नम्रता नसेल 4 गोष्टी तुटतात. हे तुम्हाला मी अगदी प्रात्यक्षपणे सांगतो. देशाचे प्रधानमंत्री, कालचे, आजचे, परवाचे, देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, तुम्ही असे 4 प्रधानमंत्री डोळ्यासमोर आणा, 4-5-6 आणा, इथले आणा, अमेरिकेतले आणा, ओके, त्यातले बरेच जण जे यशस्वी होते ते तितकेच नम्र होते, प्रचंड नम्र होते. मी कुठल्याही पॉलिटिकल आयडियॉलॉजीवर विश्वास ठेवणारा नाही आहे. माझा विश्वास देशातल्या सामान्य नागरिकावर आहे. माझा आता इकॉनॉमिक्स ऑफ सर्व्हायवल नावाचा ग्रंथ येतो आहे, 14 देशांचा अभ्यास करून, इट इज ऑन ग्लोबल इकॉनॉमिक्स. त्यामध्ये मी नव्या इकॉनॉमिक्सच्या थेअरी मांडल्या आहेत. गरिबीची व्याख्या काय आहे, नुसतं GDP करून चालणार नाही, देशाच्या प्रगतीची व्याख्या काय आहे, वगैरे वगैरे वगैरे, 450 पानांचं आहे. पण ते सगळं लिहिताना, त्या सगळ्या लेखनामध्ये
मला आणखीन पाहावं लागलं, आणखीन करावं लागलं की मी माझ्या मताशी ठाम आहे का, माझं मत प्रज्वल आहे का, ते मी तपासतो आहे का, तपासू देतो का, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं तुम्ही जर नम्र असाल ना, नम्रतेनं आपण चार गोष्टी कमवून जातो, मिळवून जातो. आता काही दिवसांपूर्वी आपले आधीचे प्रधानमंत्री अटलजी वारले, आता अटल बिहारी वाजपेयी, भाजपा, RSS त्या चर्चेत मी जात नाही. पण अटलजी, अटल बिहारी वाजपेयींची तुलना जर करायची असेल कशा कुठल्या बाबतीमध्ये, डिप्लोमसीच्या बाबतीमध्ये, ही वॉज कम्पेरेबल विथ नरसिंहराव. नरसिंहराव काँग्रेसचे होते, अटलजी भाजपाचे होते, बट डिप्लोमसीची जर तुलना केली राजकारणातली, दे वर इक्वल इन डिप्लोमसी. विरोधी पक्षातल्या नेत्यांनाही कसं सांभाळायचं, संवाद कसा साधायचा, म्हणजे इतकं की काँग्रेसमधल्या लोकांना बऱ्याचदा अटलजींचं मत बरोबर वाटायचं, जेवढं त्यांना त्यांच्या काँग्रेसच्या हायकमांडचं मत खरं नाही वाटायचं. ही जी विश्वासार्हता आहे ना, ही विश्वासार्हता नम्रतेतून येते. तुम्ही किती नम्र आहात, यशाला अपयशाला कसं झेलता, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं करताना शेवटचं एक विधान करेन मी, तुमचं जेव्हा केव्हा लग्न होईल, यू अँड युअर लाईफ पार्टनर.